स्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. यात ग्राहक त्यांच्या वैयक्तिक आणि आर्थिक डेटा चोरीपासून कसा वाचू शकतील याबद्दल सांगण्यात आलं आहे. ग्राहकांच्या माहितीला धोका असल्याचा इशारा देत SBIने आपल्या ग्राहकांना सेफ्टी टिप जारी केली आहे. यात जे ॲप्स व्हेरीफाईड नाहीत अशा कोणत्याही स्त्रोताकडून ॲप्स डाउनलोड करू नयेत असा सल्ला बँकेने SBI ग्राहकांना दिला आहे. SBIतर्फे ट्विटर अकाउंटवर ट्विटर करण्यात आले आहे की तुमची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. या सुरक्षतेबद्दल जाणून घ्या जे आपला वैयक्तिक आणि आर्थिक डेटा चोरीपासून वाचू शकते. केवळ सत्यापित स्त्रोतांकडून ॲप्स डाउनलोड करा. अज्ञात व्यक्तीच्या सल्ल्यानुसार कोणतीही ॲप डाउनलोड करू नका असेही SBIतर्फे सांगण्यात आलं आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेतर्फे सांगण्यात आलं आहे की ग्राहकांना सतर्क राहण्याची गरज आहे कारण फसवणूक करणारे OTP पिन आणि CVV सारखी माहिती रिमोटली वाचू शकतात. गेल्या आठवड्यात एका सायबर सुरक्षा संशोधकानं असा इशारा दिला होता की चीनमधील हॅकर्स फिशिंग घोटाळ्यांद्वारे SBI ग्राहकांना लक्ष्य करत आहेत. हे हॅकर्स 50 लाख रुपयांच्या भेटवस्तू आणि वेबसाईट लिंकसह व्हॉट्सअप संदेशाद्वारे KYC अपडेट करण्यास सांगत आहेत. दिल्ली स्थित सायबर पीस फाउंडेशनच्या सहकार्यानं ऑटोबोट इन्फोसिस प्रायव्हेट लिमिटेड SBIच्या संशोधकाने अशा दोन घटकांची माहिती दिली ज्याद्वारे काही स्मार्टफोन युजर्सना SBIच्या नावाखाली फसवण्यात आले. मार्चच्या सुरुवातीला याच संशोधन पथकानं असं सांगितलं होतं की फिशिंग घोटाळ्यांपासून अनेक SBI युजर्सना लक्ष केलं जात आहे. या युजर्सना मजकूर संदेश पाठवून त्यांच्या 9,870 रुपयांच्या SBI क्रेडिट पॉईंटची पूर्तता करण्यास सांगित असल्याची माहिती INSच्या अहवालात समोर आली आहे.